पण निवडणूक आली का तोडफोड कर वाटेल बेकर पण महापालिका असेल विधानसभा असेल लोकसभा असेल ग्रामपंचायत असेल सोसायटीची निवडणूक असेल दूध महासंघ असेल बाजार उद्यान कमिटी असेल फक्त माझ्याकडेच पाहिजे आणि माझ्याच पक्षाची माणसं तिकडे निवडून आली पाहिजे आणि आली नाही तर ती निवडून मी आणणारच काय वाटेल ते करीन हे जे काही कर्नाटकामध्ये चालले नाटक सगळेच नाटक करतात तिकडे परवा जेव्हा निकाल लागत होते मला विचारलं तुमची प्रतिक्रिया काय म्हटलं जो कोणी तिकडे बसेल त्याचं मी अभिनंदन करतो आणि कर्नाटकाच्या लोकांना मी शुभेच्छा देतो आणि जो काय तिकडे आता घोळ होणार आहे ते आता जो उठेल तो कर्नाटक काय नाटक करेल ते आता नुसतं बघत बसायचं पण सत्ता नाटक करताय सरकार म्हणून तिकडे आज स्थापन करताना लोकशाहीमध्ये सर्वाधिक आमदार सर्वाधिक खासदार यांचे असतात त्यांचा मुख्यमंत्री आणि त्यांचा खासदार झाला पाहिजे पण एकूण किती जे काय झालेले आहे आज सगळीकडे व्हॉट्सअप तुम्हाला येत असते मेघालयमध्ये काय झालं गोव्यामध्ये काय झालं भाजपचे दोन आमदार असताना कसं सरकार आलं काँग्रेसचे 17 आणि भाजपचे 14 असताना गोव्यात कसं सरकार आणलं पक्षाच्या पक्ष कसे फोडले मध्ये कुठल्या राज्यातील कोर्टाने त्यांच्या हातोडा मारला तर पुन्हा त्यांचं पुन्हा मुख्यमंत्री केलं आणि असं जर का चालणार असेल राज्यपालांवरती सुद्धा आज कर्नाटकचे जे राज्यपाल आहेत त्या राज्यपालांची माहिती मी मुद्दामून सांगतो सगळ्यांनी मुद्दामून वाचा महाराष्ट्र टाइम्स मध्ये आलेली आहे की राज्यपाल कोण होते पहिले जनसंघाचे आणि भारतीय जनता पक्षाचे कसे कार्यकर्ते होते भारतीय जनता पक्षाला ते आर्थिक रसद कसे पुरवायचे आणि असा माणूस तिकडे कर्नाटकमध्ये नेमल्यानंतर राज्यपाल म्हणून नेमल्यानंतर त्यांच्याकडनं आपण दुसरी अपेक्षा काय करणार आणि ह्या पद्धतीनेच जर का तुम्हाला राज्य करायचं असेल तर मग माझं सरळ सरळ ठाम माझं मत आहे जे शिवसेना प्रमुख सांगायचे की खड्ड्यात गेली तुमची ती लोकशाही ती ही लोकशाही ही ही या ज्या पद्धतीने तुम्ही लोकशाहीचा गळा घोटताय ही लोकशाही त्याला शिवसेना प्रमुख विरोध करून होते आणि मग सत्तेचा पाठ कोणी काही आला तरी मी म्हणेन तेच झालं पाहिजे असं जर असेल तर मला असं वाटतं की एकनाथजी आपण म्हणतोय निवडणुका कधी घ्या मी म्हणतोय आता देशामध्ये निवडणुकाच घेऊ नका आले मोदीजींच्या मना राज्यपाल तुम्ही नेमा आणि मुख्यमंत्री तुम्हीच नेमा निवडून निवडणूक घेऊच नका नेमून टाका कोण तुम्हाला वाटतो ना तो मुख्यमंत्री नेमून टाका सरळ जा नेमून टाका एक तर निवडणुका रद्द केल्यानंतर काय होईल पंतप्रधानांना जो परदेश दौरा रद्द करून त्या राज्यात ठाण मांडून 20-25 सभा घ्यायला लागतात ना तो त्यांचा वेळ वाचेल कारण ते निवडणुकीसाठी थांबले होते निवडणूक झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी नेपाळमध्ये जाऊन ढोल वाजवत होते किती आपण उशीर करणार त्यांना 20-25 सभा त्या कर्नाटकात घ्यायला लागल्या किती त्यांना त्रास झाला असेल जाहिरातीसाठी किती खर्च झाला निवडणूक यंत्रणांवरती ताण पुन्हा राज्यपालांवरती ताण त्याच्यामध्ये ईव्हीएम असं म्हणतात सेट करतात म्हणजे ईव्हीएम सेटिंग करणाऱ्यांना पुन्हा ताण हे सगळे जे काही त्रास आहेत हे एकदा काय ते रद्द करून टाका आणि मुख्यमंत्री सुद्धा तुम्ही दिल्लीत नेमत जा की चल तू मुख्यमंत्री तू मुख्यमंत्री तू मुख्यमंत्री बाकीच्याने बोंबलत बसा काय बोंबलायचं ते बोंबला ही लोकशाही आहे म्हणजे लोकशाही कशी तुम्हाला बोंबळण्याचा अधिकार आहे पण ते मी ऐकलंच पाहिजे हा ही लोकशाही असू शकत नाही शेवटी मी सांगेन तेच तुम्हाला ऐकवलं गेलं हीच लोकशाही आहे